नमस्कार, बीबीसी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 साठीची जी नुकसान भरपाई होती ती शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा झाली, पण अनेक शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की त्यांना अल्प नुकसान भरपाई मिळाली. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 10, 20 किंवा 400, 500 रुपये जमा झाले, म्हणजे जेवढा हप्ता भरला त्याच्या तुलनेत भरपाईची रक्कम कमी होती. मग हे असं का झालं, यामागची कारणं काय आहेत, आणि एकंदरीत पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाईची जी प्रक्रिया होते, तर नुकसान भरपाई निश्चित करण्याची जी प्रक्रिया असते ती कशी होते ती आपण सविस्तर समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत विनय कुमार आवटे, जे कृषी सहसंचालक तथा मुख्य सांख्यिकी आहेत महाराष्ट्र राज्याचे. सर, स्वागत आहे बीबीसी मराठीमध्ये. नमस्कार, थँक्यू. सर, काही शेतकऱ्यांशी बोलत होतो, 700-800 रुपये भरलेत त्यांनी आपल्या पोटी सोयाबीन या पिकासच्या, पण भरपाई मिळाली 10, 20, 30 रुपये अशी. इतकी अल्प नुकसान भरपाई मिळते, काय कारण आहे त्याच्या मागची? थेट हाच प्रश्न पाहिला. होतं काय की एक शेतकरी असतो, त्याचा खाते नंबर बदलला, त्याचा सर्वे नंबर बदलला, किंवा त्याच्याकडे पैसे कमी असले, तर तो कमी जास्त क्षेत्रासाठी जे आहे, तर एकाच हंगामामध्ये म्हणजे खरीप 22 मध्ये सोयाबीन पिकासाठी, तुरीसाठी, मुगासाठी, उडदासाठी, ज्वारीसाठी असं जवळपास 5-6 पिकांसाठी जो आहे तो अर्ज करतो, आणि त्याचा प्रत्येक अर्जाचा क्रमांक हा वेगवेगळा येतो. मात्र त्याचा युनिक आयडी जो आहे तो पोर्टल आयडी म्हणतो, तो एक असतो. आणि ज्या वेळेस ही नुकसान भरपाई निश्चित केली जाते तर त्या अर्थी ती क्षेत्र आधारित निश्चित केली जाते, आणि त्यामुळे जर त्याचं विमा सवलतीची क्षेत्र कमी असेल तर काही उदाहरणामध्ये तर असं आहे का, एका शेतकऱ्याने एक गुंठा पण नाही म्हणजे 40 स्क्वेअर मीटर म्हणजे अर्ध्या गुंठ्यापेक्षा कमी असं क्षेत्र इन्शुअर केलेलं आहे. अर्थात ते कमीत कमी किती क्षेत्र असावं आणि जास्तीत जास्त किती क्षेत्र असावं याच्या बाबतीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कोणतेही निर्बंध नाही आहेत. त्याच्यामुळं राज्यामध्ये आपण हे 96 लाख शेतकऱ्यांचा अभ्यास केला तर त्यावेळेस जवळपास 42,000 शेतकरी आपल्याला असे आढळले की ज्याची सम इन्शुअर्ड 1,000 रुपयापेक्षा कमी आहे, म्हणजे जरी त्याला 100% नुकसान भरपाई जरी मिळाली तरी त्याची व्हॅल्यू जी आहे ती 1,000 रुपयापेक्षा कमीच असणार आहे. आणि ज्या वेळेस हे पोर्टलवर होतं ऍप्लिकेशन वाईज त्याची नुकसान भरपाई ही अदा होते. उदाहरणार्थ समजा विनय कुमार आवटे एक शेतकरी आहे आणि माझी जर 7 ऍप्लिकेशन्स असतील आणि 7 ऍप्लिकेशनद्वारे जर मी 2 हेक्टर करता इन्शुअर केला असेल तर मला त्या 7 ऍप्लिकेशनच्या माध्यमातून 7ही प्रोसेस होतात आणि 7 वेळा रकमा माझ्या बँक अकाउंटला जमा होतात, जे क्षेत्र आहे त्याच्याप्रमाणे. आणि ते प्रत्येक बँक अकाउंटला जमा झालं की त्याचा SMS माझ्या मोबाईलवर येतो, एवढे एवढे पैसे जमा झाले आहेत. मग कधी 72 रुपये, कधी 18 रुपये, कधी 200 रुपये अशा पद्धतीने ते जमा होतात. परंतु जर एकत्रित जर बघितलं तर मला मात्र 1,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम ही मिळालेली असते. कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचं धोरण असं आहे याच्यामध्ये की त्यामध्ये जे आहे तर आपण एका शेतकऱ्याला विमा योजनेअंतर्गत किमान नुकसान भरपाई जी आहे ती 1,000 पेक्षा कमी ही देत नाही. कमी जर असेल तर आपण राज्य शासनाला अतिरिक्त पैसे देऊन किमान 1,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचं धोरण जे आहे ते महाराष्ट्र राज्याने स्वीकारलेलं आहे. सगळी मिळून जेवढी काही मदत होते ती 1,000 पेक्षा 1,000 पेक्षा कमी नसावी, तितकी असावी, 1,000 पर्यंत असावी असं सरकारचं धोरण आहे. पण जर का सगळी मिळून ती रक्कम 1,000 पेक्षा कमी येत असेल तर मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? आता या प्रक्रियेमध्ये एखाद्याची सम इन्शुअर्ड जर कमी जर असेल 500 रुपये जर असेल आणि त्याला जर 100 रुपये जर नुकसान भरपाई मंजूर जर झाली तर ती ताबडतोब दिली जात नाही. विमा कंपनी मग कृषी विभागाला कळवतं की या शेतकरीचे 100 रुपये आहे, यांना 900 रुपये गरज आहे शासनाकडनं. मग शासन जे आहे आम्ही शासनाला विनंती करतो महाराष्ट्र शासनामार्फत 900 रुपये म्हणजे जो काही गॅप आहे 1,000 रुपये आणि त्याला क्लेम जर तो आपण विमा कंपनीला देतो आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात. स्थानिक नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामुळे पिकांचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई देईल, पण या स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे प्रामुख्यानं किंवा कोणकोणत्या बाबी येतात ते एकदा सांगा. म्हणजे कधीतरी घटणारी घटना, म्हणजे कसं आहे की जसं गारपीट हे काही रेग्युलर फीचर नाही, कधीतरी होतं ते. तसं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये ढगफुटी म्हणजे क्लाउड बस्ट, अचानक 100-200 मिलीमीटर पाऊस पडला आणि पिकाचं नुकसान झालं, त्याच्यानंतर पूर आला, पुराखाली पीक जे डुबली गेली ते, त्याच्यानंतर एका बाजूर उतार आहेत तर त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये शब्द आहे तसं पाणी साठून पिकाचं होणार नुकसान, त्याच्यानंतर वीज कोसळली, आग लागली त्याच्यामुळे, तर त्याच्यामुळे पिकाचं होणार नुकसान. आणि हे जे आहे लँडस्लाईड म्हणजे खूप पाऊस झाला आणि त्याच्यानंतर काही डोंगर कोसळला आणि जमिनीमध्ये ते आलं आणि पिकाचं नुकसान झालं, तर ह्या बाबी ज्या आहेत ना ह्या बाबी केवळ नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात. पण हे जाणून घेणं म्हणजे समजा की मी शेतकरी, तुम्हाला हेही कळायला पाहिजे की नुकसान झालं, नुकसान भरपाईसाठी मी वेळेवर सूचनाही दिली कंपनीला, पण मग नुकसान भरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया पुढे काय होती? म्हणजे एक शेतकरी म्हणून मला तेही माहिती असायला पाहिजे काय असते ही प्रक्रिया पुढे. एकदा तक्रार दिली ह्या तक्रारीच्या संदर्भात शासनाचा नियम असा आहे की तुमचं इन्शुरन्स युनिट म्हणजे महसूल क्षेत्र आहे त्याच्यामध्ये समजा
100 लोकांनी भाग घेतला आणि 25% जास्त कमी जर तक्रारी झाल्या तर प्रत्येकाचा व्यक्तिगत सर्वे होतो याच्यामध्ये, आणि व्यक्तिगत सर्वे करून मग लॉस असेसमेंट होतं. आणि दुसरा भाग आहे, समजा तक्रारीचं प्रमाण खूप जर असलं तर प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वे होत नाही, त्याच्यामध्ये रॅन्डमली सर्व्हे होतो. ही बाब महत्वाची आहे. समजा 50% जास्त लोकांनी तक्रारी जर केल्या तर फक्त त्याच्यापैकी 30% लोकांचा सर्व्हे उपलब्ध, म्हणजे 60 तक्रारी असतात तर फक्त 20 लोकांचा सर्व्हे उपलब्ध होतो. त्याच्यावर जे लॉस पर्सेंटेज निघतं व किती नुकसान झालेलं आहे ते जिल्हाधिकारी महोदयांच्या पातळीवरची कमिटी फायनल करते, आणि जे फायनल होतं त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी सूचना दिल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळतं. दुसरा भाग याच्यामध्ये असं आहे की नुकसान भरपाई ठरते कशी, तर याच्यामध्ये पीक वाढीची अवस्था महत्वाची आहे. म्हणजे कोणती पीक वाढीची अवस्था आहे तर त्याच्यानुसार तुमचा उत्पादनाचा खर्च ठरतो. म्हणजे उदाहरण सोयाबीनचं जरी 45,000 रुपये तुमची सम इन्शुरड असली एका हेक्टरला, तरी जर पीक जर लागवड अवस्थेमध्ये असेल आणि लागवडीनंतर साधारणतः 15 दिवस अशी आपत्ती आली, तुम्ही जर सूचना जर केली तर सर्वसाधारणपणे उत्पादन खर्चाच्या 45% गृहीत धरला जातो. म्हणजे 45,000 45% म्हणजे साधारणतः तो 20,000 येतो. मग त्यावेळी जर 100% पिकाचं नुकसान झालं तरी देखील शेतकऱ्याला मॅक्झिमम 20,000 मिळू शकतात. ते जर ब्रांचिंग अवस्थेमध्ये जर असेल म्हणजे 30-35 दिवसानंतर तर साधारणतः 60%, त्याच्यानंतर फुलाऱ्याच्या अवस्थेमध्ये असेल तर 75%, नंतर शेंगा वाहण्याच्या अवस्थेत असेल 85%, आणि काढणीपश्चात असेल तर 100%. हा गृहित हा एक भाग कोणती अवस्था आहे तुमची पीक वाढीची. दुसरी म्हणजे तुमचं किती क्षेत्र अफेक्ट झालं. उदाहरणार्थ पूर आला, नदीच्या किनारी ओढ्याच्या किनारी असेल आणि तुमचं क्षेत्र उत्तर असेल तर सगळं क्षेत्राचं नुकसान आहे. ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे तर तेवढं बुडलं जातं, तिथल्या पिकाचं नुकसान होतं. मग तुमचं 1 हेक्टर क्षेत्रापैकी समजा 10 गुंठे क्षेत्र जर बुडालं तर तुमचं 10% म्हणजे 0.10 हेक्टर पिकाचं नुकसान होतं त्याच्यामध्ये. तर तो एक क्षेत्र असतं. आणि तिसरा घटक की ज्या क्षेत्रात पाणी त्याचं 30% नुकसान झालं. म्हणजे आता सगळंच पिकाचं नुकसान होणार आहे पाणी साठल्यामुळं, पाण्यासाठी पीक हाती लागणार आहे किंवा 60% हाती लागणार आहे की याचा विचार करून जे आहे तर पीक नुकसानीची टक्केवारी काढली. आता नुकसान भरपाईसाठी मी अर्ज केला वेळेवर किंवा इंटिमेशन दिलं वेळेवर आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यास किती दिवसाच्या नुकसान भरपाई मला मिळाली पाहिजे, नियम काय सांगतो योजनेचा? नियम केंद्र सरकारचं त्याच्या संदर्भामध्ये एक रिव्हॅम्प्ड ऑपरेशन गाईडलाईन्स असं आहे 17 ऑगस्ट 2020 त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस एखादा शेतकरी तक्रार करतो ते तक्रार केल्यानंतर साधारणतः 2 दिवसात म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये कंपनीला सर्वेअरची नियुक्ती करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर 10 दिवसामध्ये तो सर्वे पूर्ण करणं गरजेचं असतं. आणि सर्वे पूर्ण केल्यानंतर साधारणतः 15 दिवसामध्ये जे आहे त्याची नुकसान भरपाई अंतिम करणं हे गरजेचं असतं. आता नुकसान भरपाई मला समीन शोध दिसतं की समजा 60,000, 62,000, 40,000 जो काही आकडा असेल आणि नुकसान भरपाई मला कमी मिळते, तर नुकसान भरपाईबाबत जी कुठली शंका असेल शेतकऱ्यांच्या मनात तर त्याबाबत त्या शंकेबाबत निरासन करण्यासाठी त्या शंकेचं निरसन करण्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे संपर्क साधला पाहिजे, काय यंत्रणा याच्यासाठी? तर असं एखाद्या शेतकऱ्याला जर वाटलं तर सर्वप्रथम त्यांनी तक्रार करण्याच्या ऐवजी विमा कंपनीचं तालुक्याला कार्यालय आहे त्या ठिकाणी तालुक्याचा प्रतिनिधी आहे, समजा जर तो सापडला नाही तर त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तर या ठिकाणी जाऊन प्रथमतः त्यांनी चौकशी करावी, माहिती घ्यावी. त्या ठिकाणी जर त्याचं समाधान जर झालं नाही, त्याला जर वाटलं की माझं जे नुकसान झालं त्याच्यापेक्षा मला कमी नुकसान भरपाई मिळाली आहे, तर संबंधित तहसीलदार महोदय यांच्याकडे त्यांनी अर्ज केल्यानंतर त्याच्याबाबतीत तहसीलदार महोदय त्यांच्या वेळेप्रमाणे जे आहे त्याची सुनावणी घेतील. त्यावेळेस विमा कंपनीला म्हणणं मांडण्याची संधी देतील आणि शेतकऱ्यांना देखील त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देतील. त्याच्यावर मग तहसील ही कमिटी निर्णय घेईल. तो निर्णय जर आयदर ऑर पार्टी म्हणजे एकतर शेतकरी किंवा विमा कंपनी यांना जर मान्य जर नसेल तर ते त्याच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करतात. मग जिल्हाधिकारी सुनावणी घेतात. ही एक रिव्हेंज गिल्ड्रेसलची एक प्रक्रिया आहे. त्यांचा जर निर्णय आयदराव पाटीलला मान्य नसेल तर ते विभागीय आयुक्तांकडे येतात, मान्य नसेल तर ते सेक्रेटरीकडे येतात, सेक्रेटरीकडे मान्य नसेल तर दिल्ली, आणि दिल्लीला जी कमिटी होती ती फायनल होते.